नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि माझ्या आजच्या या नवीन एपिसोड मध्ये एका क्वारंटाईन्ड लग्नाची गोष्ट या एपिसोड मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला एका परिवाराची गोष्ट सांगणार आहे. या परिवारात 3 सदस्य आहेत, नवरा, बायको आणि आई. आणि या कथेची मूळ नाळ जी आहे ती लॉकडाऊनशी संबंधित आहे. तर मंडळी, आता लॉकडाऊनला 2 महिने होत आलेत आणि आपला हा जो नवरा आहे तो या 2 महिन्यात खाऊन खाऊन नुसता लोद्या झाला असतो. लोद्या म्हणजे या 2 महिन्यात त्याचं एवढंच रुटीन असतं की उठा, वर्क फ्रॉम होम करा डेस्कटॉपवर, खा, प्या आणि झोपा. आणि या 2 महिन्यात तो ज्या ज्या गोष्टी जे जे पदार्थ डिमांड करत होता ते पदार्थ त्याला त्याची आई किंवा त्याची बायको खायला देत असे. आणि मग त्या पदार्थांचे फोटोज काढून त्याचं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणं, मग आपल्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर आपल्या आईचं किंवा बायकोचं कौतुक करणं, आणि रात्री स्वतःचं सगळं काम उरकून झाल्यानंतर मस्तपैकी तंगड्या वर करत टीव्ही बघत, अजून जेवण झालं नाही का असं तो जोरात ओरडत असे. म्हणजे एकंदरीत काय तर या 2 महिन्यात स्वतःचं पोट किती स्क्वेअर फीटने वाढू शकेल तितका हा आपला नवरा वाढवत होता. आणि आता त्याच्या शर्टची बटणं पण उत्तर द्यायला लागली होती. आणि आपल्या शर्ट मध्ये 2 बटणांमध्ये जी काही गॅप असते त्या गॅप मधनं आता त्याचं पोट असं हळूच डोकावू लागलं होतं. शिवाय या बटन्सवर आता इतका ताणपणू लागला होता की समजा त्या बटन्सला एक्सप्रेशन देता आले असते तर त्यांनी असे दिले असते. आणि एकमेकांची सिक्युरिटी म्हणून खालचा बटन वरच्या बटन कडे असं बघायचा आणि विचारायचा, ये भाऊ आहेस ना की उडून गेलास. पण मेन प्रॉब्लेम होत होता आपल्या नवऱ्याचा, तो म्हणजे पॅन्टचा किंवा चड्डीचा. अहो, आता शर्टच्या बाबतीत कसं असतं की एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, असे बटन्स एकमेकांच्या पाठीमागे असे खंबीरपणे उभे असतात. एकाने सुसाइड केली तर मी आहे, दुसऱ्यानेच केली तर तिसरा आहे. पण पॅन्टचं तसं नाही ना हो, एकुलते एक पोरते म्हणजेच एकुलते एक बक्कलते. त्यांनी जर जीव दिला तर म्हणजे वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच होईल नाही का. म्हणूनच कुठलीही रिस्क न घेता आपला नवरा आता पॅन्टच्या जागी लुंगी वापरू लागला. पण काही झालं तरी आपण जाडे झाले आहोत हे त्याला मान्य करायचं नव्हतं. इनफॅक्ट तो उकाडा खूप आहे, उन्हाळा खूप आहे, तर लुंगीत कसं मोकळं मोकळं वाटतं नाही का, म्हणून मी लुंगी घालतोय असं तो त्याच्या आईला आणि त्याच्या बायकोला म्हणत असे. एके दिवशी रविवारी आपला हा नवरा उठतो आणि आळस देत हॉलमध्ये जातो. बघतो तर आई पेपर वाचत बसलेली असते आणि रविवार असून सुद्धा बायको डेस्कटॉपवर काहीतरी काम करत असते. आता हा येऊन 10 मिनिटं झाली तरीही कोणीही आपल्याकडे लक्ष देईना म्हटल्यावर हा स्वतःच्या 7 महिने प्रेग्नेंट असलेल्या पोटावर हात फिरवत अशी मोठी झांबळी देतो. तरीही कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं, म्हणून हा कसा बसा हिंमत करून स्वतःच्या आईला विचारतो, आई चहा दे ना. आई पेपर मधून डोकं बाहेर न काढता, तुझं लग्न झालंय आता. हे म्हणजे जसं समजणे वाले को इशारा काफी होता ना, तसंच आपल्या नवऱ्याला आपल्या आईला काय म्हणायचं आहे हे बरोबर कळतं. आणि तो कसा बसा उठतो आणि स्वतःच्या बायकोकडे जातो. आणि एरवी बायका कशा स्वतःचं काही काम असलं नवऱ्याकडे की एकदम लाडाने त्यांना हाक मारतात, अहो ऐकताय ना. तसाच थोडाफार प्रमाणात आपला नवरा प्रयत्न करतो स्वतःच्या बायकोशी लाडाने बोलण्याचा, अगे जरा चहा ठेव बघू, तुमचं तुम्ही करा असं म्हणत बायको त्याला झटकूनच टाकते. नवरा बिचारा कासावीस होतो आणि म्हणतो, अगं तुला माहितीये ना चहा प्यायल्याशिवाय माझ्या पोटात घंटी वाजत नाही ते. नवरा एवढं म्हणाल्या बरोबर बायको लगेच उठते, देवघरातली घंटी आणते आणि नवऱ्याच्या हातात ठेवते आणि म्हणते, आता ही घंटी वाजवत बस. नवरा त्या घंटीकडे बघत, घंटा, आज या दोघींना झालंय तरी काय, आज या दोघी बया एकदम महामया कशा काय झाल्यात बुवा, असं म्हणत नाईलाजाने का होईना पण आपल्या नवऱ्याला स्वतःसाठी चहा ठेवावा लागतो. नवऱ्याचा चहा पिऊन होतो, आता त्याच्या पोटात घंटी देखील वाजते. पण आता पोटात घंटी वाजल्यानंतर पोट रिकाम सुद्धा झालंय नाही का, त्याचं काय करायचं. म्हणून नवरा परत हॉलमध्ये येतो, आई अजून पेपरचं तेच पान वाचत बसलेली असते. नवरा आईला विचारतो, आई जरा मॅगी कर ना. आई परत त्यात सुरात, आता लग्न झालंय तुझं, झाली पंचायत नवऱ्याची. म्हणजे आपल्या नवऱ्याची परिस्थिती साधारण टेनिस खेळताना जो बॉल असतो ना, म्हणजे एक जण त्या बॉलला इकडनं फटका मारतोय, दुसरा तिकडनं फटका मारतोय, अशी काहीतरी परिस्थिती त्या नवऱ्याची झालेली असते. आता आईने इकडनं फटका मारल्या म्हटल्यावर नवरा जातो परत बायकोकडे आणि बायकोला सांगतो, अगं जरा मॅगी कर ना प्लीज. बायको लगेच तिकडनं,
तुझ्या आईकडे तू मॅगी मॅगीतली आहेस ना, मग त्याच कर. मग कुठे नवऱ्याची ट्यूब भेटते आणि त्याला कळतं की आपल्या घरातल्या टॉम अँड जेरींचं म्हणजेच सासू सुनेचं भांडण झालंय याचा त्याला साक्षात्कार होतो. आणि जर आपण हे भांडण सोडवायला गेलो तर आपण शाळेत असताना आपला इतिहासाचा तास जसा तासन तास चालायचा ना, अगदी त्याच प्रकारे या दोघींचं भांडण सुद्धा तासन तास चालेल. आणि आपण किती वेळ भांडू शकतो या गोष्टीवर हे लोक नवीन इतिहास रचतील. एवढं झमेला करण्यापेक्षा आपण आपली मॅगी करून घेऊ असा नवरा विचार करतो. म्हणून तो किचन मध्ये जातो, गॅस पेटवतो आणि गॅस पेटवल्या बरोबर आई म्हणते, आता मॅगी करणारच आहेस तर माझ्यासाठी पण कर हो जरा. इकडनं आई म्हणायची खोटी की लगेच बायको पण म्हणते, आता तुम्ही दोघं खाणारच आहात तर माझ्यासाठी पण कर. नवरा एकदम शॉक. खाण्याच्या बाबतीत हे दोन राक्षस बरोबर एकत्र आले असा तो विचार करतो. आता आपला नवरा तिघांसाठी मॅगी करतो आणि मग या दोघींना ती मॅगी वाढतो. मॅगी मिळाल्या बरोबर आई आधी तो एकदाचा पेपर खाली ठेवते आणि दोघी आता एकमेकांकडे न बघता करत करत ती मॅगी खायला सुरुवात करतात. मॅगी खाऊन झाल्यावर आई परत कंटिन्युटी मेंटेन करत पेपर उचलते आणि तेच पान वाचत बसते. तिकडे बायको असं डेस्कटॉपवर काम करत स्वतःच्या पायांकडे लुक देते आणि म्हणते, आज पायाला जरा जास्तच माती लागते नाही का. तिकडे आई लगेच, माझ्या लाडक्या मुलांनी तुझ्याशी लग्न करून जी माती खाल्ली आहे ना तीच सांडत असेल सगळीकडे. एवढं ऐकल्याबरोबर तिकडनं बायको लगेच, त्याच मातीवर पाय घसरून तुम्ही कधी पडताय त्याचीच वाट बघते. आई लगेच, काय म्हणालीस. आता या दोघींचा आवाज वाढणार इतक्यात आपला नवरा मध्ये पडतो आणि सांगतो, अरे 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 भांडू नका रे, भांडू नका, तुम्ही दोघी शांत बसा प्लीज, असं म्हणत आपला बिचारा पोटल्या नवरा केर काढायला लागतो. पण या दोघींनी एकमेकांना जी वाक्य बोललेली असतात ना, ती वाक्य या दोघींच्या कानामध्ये वाजत असतात ठण ठण ठण. आणि कॅमेरा हळूहळू बायकोवर झूम होतो, मग कॅमेरा हळूहळू आईवर झूम होतो. असं दोघी एकमेकांना खूप रागाने बघत आहेत. आता स्प्लिट स्क्रीनवर आपल्याला एकीकडे बायको आणि एकीकडे आई दिसते. दोघी एकमेकांना खूप रागाने बघतायत म्हणजे आता या दोघी एकमेकांचं खूनच करतील की काय असं आपल्याला वाटतं. वातावरण एकदम टेन्स, पिन ड्रॉप सायलेन्स. आणि आता या दोघी एकमेकाला मारण्यासाठी उठणार इतक्यात या दोघींना हसू फुटत आणि त्या हवेतल्या हवेत एकमेकांना असं हायफाय देतात. मग आई गपचूप बायकोला खुणावते, जेवणाचं काय, जेवायला. बायको तिकडनं म्हणते, फोडणीचा भात करायला सांगूया, कसा करायचा ते आपण सांगू, फक्त आपण हे भांडण कंटिन्यू करू, म्हणजे हा बोधले आज बोल काम करून घे आणि आपण या दोन महिन्यात कशातनं जातोय ना ते द्यायचंय. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या या कथेतील बायको आणि आईने स्वतःच्या बोधल्या मुलाला आणि नवऱ्याला धडा शिकवला. पण मंडळी खरंच आपण कधी याचा विचार केलाय का की गेल्या दोन महिन्यात आपली घरातली कुठलीही स्त्री असो ती आपल्यासाठी केवढं करते, म्हणजे जेवण बनवणं आणि नुसतं साधं जेवण नाही, वेगवेगळे डिशेस प्लस केअर आदी करणं किंवा भाज्या आणणं, त्यात आपण एक घरातला पुरुष म्हणून त्यांची किती मदत करतोय याचा आपण विचार केलात का कधी. जर नसेल केला तर आत्ता करा, कारण खरंच आपण थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्या घरातल्या स्त्रियांची मदत करणं खूप गरजेचं आहे, नाही का. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.